हॅलो फ्रेंड्स इन सेशन वी आर गोईंग टू सी द पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश म्हणजेच शब्दांच्या जाती फ्रेंड्स ॲज ऑल ऑफ यू नो दॅट पार्ट्स ऑफ स्पीच प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन एनी लँग्वेज कोणत्याही भाषेमध्ये पार्ट्स ऑफ स्पीचला हे अनन्य साधारण असं महत्त्व आहे तर चला तर मग पाहूया आपण हे पार्ट्स ऑफ स्पीच कोणते आहे फर्स्ट ऑफ ऑल इंग्लिशमध्ये किती पार्ट्स ऑफ स्पीच आहेत ते आपण पाहूया देर आर एट पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश म्हणजेच इंग्रजीत आठ पार्ट्स ऑफ स्पीच आहेत त्यातील पहिला पार्ट्स ऑफ स्पीच आहे नाऊन अर्थात नाम दुसरं पार्ट ऑफ स्पीच आहे प्रोनाऊन म्हणजेच सर्वनाम द थर्ड पार्ट्स ऑफ स्पीच इज ॲडजेक्टिव्ह विशेषण द फोर्थ पार्ट्स ऑफ स्पीच इज वब म्हणजेच त्याला आपण क्रियापद असं म्हणतो पुढील पार्ट्स ऑफ स्पीच आहे ॲडवब म्हणजेच क्रियाविशेषण त्यापुढील पार्ट ऑफ स्पीच आहे प्रिपोजिशन अर्थात शब्दयोगी अव्यय त्यानंतर आपण पाहूया कंजंक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय आणि uh, सर्वात शेवटी इंटरजेक्शन्स म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय इन शॉर्ट देर आर एट पार्ट्स ऑफ स्पीच इंग्लि इन इंग्लिश नाउन नाम प्रोनाउन सर्वनाम ॲडजेक्टिव्ह विशेषण वर्ब क्रियापद ॲडवब क्रियाविशेषण प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय कंजंक्शन उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय तर हे पार्ट्स ऑफ स्पीच इंग्लिशमध्ये आपल्याला आढळतात आता आपण त्याची एक्झाम्पल्स पाहूया नाऊनचे एक्झाम्पल्स आहेत कोणत्याही व्यक्तीचं नाव स्थळाचं असेल किंवा समूहाचं नाव असेल तर त्याला नाम असं म्हटलं जातं तन्मय रॉबर्ट मुंबई वॉटर ॲनिमल फ्लॉक अँड काइंडनेस त्याला भाववाचक नाम पण म्हणतो आपण या नामांचे प्रकार कोणते आहेत ते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढचा प्रकार आहे पुढचा टाईप जो पार्ट्स ऑफ स्पीचचा आहे तो म्हणजे प्रोनाऊन सर्वनाम आय मी ही शी दे हिम हर वी यू माय इट्सेट्रा तर हे आहेत प्रोनाऊन अर्थात सर्वनामांचे उदाहरणं त्यानंतर बघूया आपण ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण आता त्याची उदाहरणं आपण पाहूया काइंड म्हणजेच दयाळू साधारणतः क्वालिटीज याच्यामध्ये इन्क्लूड असतात सॉफ्ट Good, Bad, Difficult, गुड बॅड डिफिकल्ट see the वर्ब्स एक्झाम्पल्स ऑफ द वर्ब गिव्ह प्ले टेक गो सिंग eat, जंप सीट आता ही क्रियापद आहेत म्हणजे क्रिया दर्शवणारे शब्द द वर्ड्स दॅट शो दशन ना विल सी द ॲडव म्हणजेच क्रियाविशेषण आता ॲडब म्हणजे क्रियाविशेषण पण मग याचे उदाहरणं कोणती आहेत हॅपीली इझिली ऑलवेज टुडे एटसेट्रा साधारणत याच्यामध्ये येणाऱ्या शब्दाला एल्वा हे प्रत्यय लागतं मोस्ट ऑफ द शब्दांना तर ते आयडेंटिफाय करणं आपल्याला सोपं जातं यानंतर आपण पाहूया पुढील ऑफ स्पीच आहे प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय इन टू ऑफ फॉर फ्रॉम बिटवीन इन इन फ्रंट ऑफ बिहाइंड अबव अबाउट सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रिपोजिशन त्यानंतर आपण पाहूया कंजंक्शन अर्थात उभयान्वयी अव्ययाची उदाहरणं अँड ऑ बट एटसेट्रा ही आहेत कन्जंक्शनची एक्झाम्पल्स त्यानंतर पग बघूया आपण इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय आता याची उदाहरणं कोणती तर ओ अलास आ अरे रे आपण अशा पद्धतीने म्हणतो ना तर ही आहेत केवळ प्रयोगी अर्थात इंटरजेक्शनची एक्झाम्पल्स मराठी आणि इंग्लिशचा असा सायमल्टेनियसली जर आपण स्टडी केला तर डेफिनेटली हे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत तर ते अंडरस्टँड व्हायला आपल्याला सोपं जाईल सो नाऊन प्रोनाऊन ॲडजेक्टिव्ह वर्ब ॲडवर्ब प्रिपोजिशन कंजंक्शन अँड इंटरजेक्शन दीज आर द एट पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश सो फ्रेंड्स थँक्स सो लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ वील Uh, see the types of noun, types of adjective, types of uh, verbs, and their definitions um, in the next videos. So, thank you very much.